यावर गझल साहित्य वाचायला लागलो आणि एक लहानपणची आठवण आली. लहानपणी मी भी शांतारामांच शकुंतला नावाचं पिक्चर बघितलं. त्यावेळा मला एक प्रश्न पडला होता. त्यात एक गीत होत कि ती पत्र लिहिते आठवण आल्यावर. आता ते नीटचे सारे शब्द मला आठवत नाही, पण ती कमल पत्रावर लिहिते. कमल की कोमल डंठल फिरक्या लिखू नात वगैरे अशा तऱ्हेच ते गीत होत. कमळाचं पान त्याच्यावर लिहिणं सगळेच मला प्रश्न मोठे गमतीदार वाटले. तिला कागद मिळाला नाही का? कदाचित शाकुंतलच्या वेळेला कागद नसेल, भुजपत्र असेल. त्यावर लिहायच्या म्हणजे कमळाच्या पानावर का लिहिलं हा एक प्रश्न पडला होता. आज अचानक हे वाचण्याचा मला योग आला आणि त्यातून जी एकंदर मला जाणीवा माझ्या झाल्यात किंवा ज्या काही गैरसमज मधल्या काळामध्ये झाले की वाचन संस्कृती कमी झाली आहे वगैरे. प्रत्येक जणच हातात पुस्तक घेऊन चालताना वाचत असतो किंवा घरात वाचत असतो असं कधीच नव्हतं. पण ह्या मीडियामुळे किंवा ह्या शोधांमुळे पुस्तक वाचन कमी झालं हे तरी बरोबर असलं, तरी वाचन कमी झालंय असं मात्र मला वाटलं नाही. कारण हा गझलचा इतिहास, शास्त्र, कलात्मकता, शब्द विचार आणि संगीत किंवा रागदारी हे सगळंच एकत्रितपणे यातून पाहायला मिळत. म्हणजे राऊत सरांनी सांगितलं त्या पद्धतीने की एखादा लेख एखाद्याने जर लिहिला आपल्या गायनावरचा तर काही गोष्टी ह्या अध्यारूतच कल्पना करून आपल्याला समजून घ्याव्या लागतात. पण इथे ते प्रात्यक्षिक पाहायला मिळत की मी इथे कुठला सूर लावला, हे कुठल्या नजाकतीत न बोललो. त्यामुळे मनात जो एक माझ्या भाव आला होता की बो वाचन संस्कृती संपते का, तशा अर्थानं ती बिलकुल संपत नाही. जपान पासून अमेरिकेतल्या पश्चिम भागापर्यंत अनेक लोकांनी त्यांची नावं वाचली तरी कळतं की ती तरुण पिढी आहे आणि त्यालाही हे समजून घेण्याची उत्सुकता आहे. म्हणजे ज्ञान मिळवणं वाचन याचा अर्थच पुन्हा तो असतो. ही ज्ञानाची लालसा कमी झालेली नाही. भूजपत्रापासून या कचकड्याच्या पडद्यापर्यंत साधनं बदलतील आणि आजच्या त्या धकाधकीच्या जीवनामध्ये त्याचा अधिक वेळ न जाता त्याला पटकन ते मिळावं ही एका अर्थानं काळाची गरज आहे. आणि तशा अर्थानं मला असं वाटतं
कि अशा साइट्स होणं हा सुद्धा पिढीवर संस्कार करणारा, प्रगल्भ करणाराच भाग आहे.